श्रीगोंद शहरामधील प्रभाग क्रमांक 2 मधील शाहूनगर शिक्षक कॉलनी येथील नागरिक सुविधांपासून वंचित आहेत. 5 ते 10 वर्षांपासून याकडे दुर्लक्ष करण्यात आले असं आरोप येथील नागरिकांनी केलाय. दरम्यान आता शाहूनगर येथील महिला आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. श्रीगोंद शहरामधील प्रभाग क्रमांक 2 मधील शाहूनगर शिक्षक कॉलनी येथील 1.5 ते 2 हजार नागरिक 5 ते 10 वर्षांपासून नगर परिषद याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते असा आरोप येथील नागरिक करत आहेत. पालिका फक्त कर वसुलीसाठी या भागामध्ये येते का असाच प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलाय. कारण या भागामध्ये ड्रेनेज लाईनचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे, याकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करताना दिसत आहे. शाहूनगर कॉलनी BSNL ऑफिस परिसर मिळून सुमारे 1.5 ते 2 हजार लोक या भागामध्ये राहतात. ड्रेनेज लाईन नसल्यामुळे सांडपाणी एकमेकांच्या दारामध्ये साचून दुर्गंधी पसरते, त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढतोय. त्यासोबतच रस्त्याचे देखील प्रश्न या भागामध्ये आहे. पण सध्या नगरपालिकेनं मुरूम टाकून या भागामधील नागरिकांना थोड्याफार का होईना दिलासा दिला आहे, पण जास्त पाऊस झाला तर या भागामध्ये चालणं देखील मोठं मुश्किल होतं. या भागामधील नागरिकांचं म्हणणं आहे की रस्ता लेट झाला तरी चालेल, पण ड्रेनेज लाईनचा विषय मार्गी लावावा. नगर परिषदेला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी कर मिळतो तरी ही सुविधा मिळत नाही, त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या भागामधील महिलांनी तर आता थेट आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. मी जाधव सर बोलतोय, शिक्षक कॉलनी श्रीगोंदा या ठिकाणून. तर या ठिकाणची लोकसंख्या साधारणतः 2 ते 2.5 हजारच्या आसपास आहे आणि 2008 साली आम्ही या ठिकाणी राहायला आलेलो होतो आणि 2008 पासून आम्ही सगळे शिक्षक या ठिकाणचे नोकरदार आहेत. आरोग्याचं त्यांना महत्त्व आहे, परंतु काय झालं आहे, नगरपालिका 2008 पासून आम्ही भरपूर वेळेस त्यांना निवेदन दिले. आता तुम्ही पाहिले वरती ड्रेनेज पाहिलं तर एकदम अगदी बारवेसारखं विहिरी झाले 2-3 ठिकाणी आणि त्या ठिकाणी खूप मच्छर झाले आहेत आणि त्याच्यामुळं काय होतं आहे, भरपूर मुलं आणि या ठिकाणचं आजाराचं प्रमाण भरपूर आहे आणि हे असंच होत राहिलं तर एक दिवस या ठिकाणी उद्रेक होऊ शकतो. त्यासाठी आमच्या या शिक्षक कॉलनीच्या मार्फत मी आपलं एक निवेदन किंवा विनंती करू इच्छितो. आम्ही भरपूर वेळेला गणेश मंडळ असेल किंवा इतर काही उपक्रम असतील त्यावेळेस आम्ही नगरसेवक असतील किंवा इतर कोणी पदाधिकारी असतील त्यांना आम्ही निवेदन देतो, बोलवतो, त्यांचा सत्कारही करतो आणि त्यावर ते निवेदन घेतल्यानंतर तोंडी घेतल्यानंतर सांगतात की 100% तुमचं यावर्षी आम्ही तुमचं काम करू म्हणून. आणि हा ड्रेनेजचा प्रश्न त्यामुळे 2008 पासून म्हणजे आजवळ 12 वर्ष झाली सुटलेलं नाही आणि अशा पद्धतीने आमच्याकडून फक्त घरपट्टीची वसुली प्रत्येक वर्षी केली जाते आणि ही वसुली शासकीय वसुली आहे, परंतु आम्हाला त्या मोबदल्यामध्ये त्यांनी आमचं ज्या सुविधा आहेत त्याच्यामध्ये त्यांनी पाण्याची सुविधा केलेली आहे, लाईटची सुविधा केली आहे, आम्ही त्याच्याबद्दल त्यांचा आभारी आहोत. परंतु आमचा रस्ता नंतर झाला तरी चालेल, पण आज फक्त ड्रेनेजचा प्रश्न आहे. तुम्ही पाहिलं 2-4 ठिकाणी किती घाण झालेली आहे, त्या ठिकाणी मच्छर भरपूर आहेत, त्याच्यामुळे आमची अगदी हात जोडून विनंती आहे. लंके आत्ता जे निमांडलं ड्रेनेज लाईनचा, हे आमचं जे आहे आम्ही जे हे करू लवकरात लवकर आमचं मान्य करा, नाही तर आम्ही सीओच्या तिथे टेबलवर जाऊन आंदोलन करू. आम्ही खूप सगळ्यांना नगरपालिके सगळ्यांना फोन करतो, नुसतं आम्हाला तेवढं आश्वासन दिलं जातं हा लवकरच करू लवकरच करू, पण त्याची काही दक्षता घेत नाही, त्यामुळे हे लवकरात लवकर करा नाही तर आम्ही आंदोलन करू. 2008 पासून या ठिकाणी कसल्याही प्रकारच्या ड्रेनेज लाईनची व्यवस्था झाली नाही, त्याच्यामुळं आमचं जे आरोग्य आहे ते आम्ही सध्या धोक्यामध्ये जगत आहोत आणि ह्या ड्रेनेज लाईनची व्यवस्था नगरपालिकेने लवकरात लवकर केली पाहिजे अशी आमची सर्वांची विनंती आहे आणि जर व्यवस्था लवकरात लवकर झाली तर या ठिकाणचं आरोग्य सुधारेल आणि कोणत्याही प्रकारचा आजार या ठिकाणी बळवणार नाही. नमस्ते, माझं नाव वंदना बाळासाहेब मोरे, आम्ही शिक्षक कॉलनी या ठिकाणी राहतो. आमच्या शिक्षक कॉलनीची लोकसंख्या 2000च्या जवळपास आहे आणि 2008 पासून आमचं या ठिकाणी वास्तव्य आहे. तरी आम्हाला ड्रेनेज हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण या ड्रेनेजमुळे आमच्या सर्व लहान थोर मंडळींचं किंवा काही वृद्ध व्यक्तींचं आरोग्य धोक्यात येत आहे. प्रत्येक गणेश उत्सवाला आम्ही कुणाला ना कुणाला निमंत्रित करत असतो, त्यांच्यापुढं आमची हा अत्यंत गहन असा प्रश्न मांडत असतो. आम्हाला तेवढ्यापुरतं एका वर्षभरासाठी आम्हाला आश्वासन दिलं जातं, पण आम्हाला त्याचं अंमलबजावणी कुठल्याही प्रकारची होत नाही आणि आम्हाला या ड्रेनेजला सारखं सामोरं जावं लागतं, सारखा खर्च करूनही ते व्यवस्थित होत नाही, सगळं पाणी आम्हाला रस्त्यावरती सोडावं लागतं आहे आणि त्याच्यामुळं आमचंच आरोग्य आमच्या त्या गटार पाण्यामुळं धोक्यात येत आहे. नेहमी आम्ही
हां सगळं टॅक्स भरतो, घरपट्ट्या भरतो, कुठला तरी कुठलाच प्रश्न आपल्याला चुकतच नाही ना. सगळंच करावं लागतंय ना आम्हाला, खर्चही करावं लागतोय. सारखंच खड्डा खणायचा, त्यात विटा आणून टाकायच्या, त्याच्यावरती कागद टाकायचा, आर्थिक दुर्दंड वर्षानुवर्षानं आम्हाला 6-6, 5-7 हजार रुपये प्रत्येक घरागणीस येतोयच ना. मग हा किती दिवस चालणार ना असा, हा खरंच प्रश्न. महिनाभरामध्ये जर आमचा प्रश्न सुटला नाही तर आम्ही नगरपालिकेच्या समोर ठिय्या आंदोलन करू, असा इशारा येथील नागरिकांनी दिलाय. दरम्यान या प्रश्नाबाबत नगरपालिकेचे गटनेते मनोहर पोटे यांना विचारलं असता त्यांनी सांगितले की थोड्याच दिवसांमध्ये येथील नागरिकांचा प्रश्न मार्गी लावला जाईल. नेमकं काय म्हणाले आहेत गटनेते मनोहर पोटे ते पाहूयात. श्रीगोंदा शहरातील या ठिकाणी विविध विकास कामं करत असताना बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी शिक्षक कॉलनी असल, शाहू नगर परिसर असल, या ठिकाणी ड्रेनेज लाईनची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. तेथील रहिवाशांनी बऱ्याच वेळा नगरपालिकेकडे मागणीसुद्धा केली, परंतु निधीच्या उपलब्धतेमुळं आजपर्यंत तो प्रश्न प्रलंबित राहिला. परंतु मागील 31/7/2020 मीटिंगमध्ये आम्ही 14 वित्त आयोगामधून ह्या प्रश्नासाठी निश्चितपणे 1.25 कोटीची तरतूद केलेली आहे. लवकरात लवकर हा प्रश्न शिक्षक कॉलनीचा, ड्रेनेजचा व तेथील अंतर्गत रस्त्यांचा सुद्धा या ठिकाणी लवकरात लवकर प्रश्न मार्गी लागेल. सुहास कुलकर्णीसह अमोल उदमले, C24 तास, श्रीगोंदा. सबस्क्राइब करा C24 तास यूट्यूब चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी.